काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री अनिल परबांनी याशिवाय नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आपण ते देखील पाहूयात। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 41% वाढ होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 10 तारखेपर्यंत केले जाणार। एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून वेतनवाढ मिळेल। यासोबतच राज्य सरकारवरती महिन्याला 65 कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं देखील मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय। हायकोर्टाची समिती विलिनीकरणाचा जो अहवाल देईल तो मान्य कर्मचाऱ्यांनी कामावरती हजर व्हावं, निलंबन मागे घेऊ असं देखील अनिल परब यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। उत्पन्न कसं वाढवता येईल याबाबत इतर राज्यांमधील योजनांचा अभ्यास देखील करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।